जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये ए बी सी आय डी कसा क्रिएट करायचा आणि ए बी सी म्हणजेच नेमकी काय म्हणजेच अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजेच नेमकी काय ही संकल्पना आपण जाणून घेतलेली होती बट आपण वेबसाईट थ्रू ए बी सी आय डी म्हणजेच वि जी काही लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए बी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरून आपण ज्यावेळेस ए बी सी आय डी मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक छोटासा एरर येतो आहे की त्या एररमध्ये असं दाखवलं जातं की युअर आधार नंबर इज ऑलरेडी लिंक तर हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे तो कशा पद्धतीने आपण सॉल्व करूया म्हणजेच डिजि लॉकरला आधार नंबर ऑलरेडी लिंक आहे हा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहे त्याच पद्धतीने आपण डिजि लॉकर थ्रू ए बी सी आय डी कसा क्रिएट केला जातो या बाबतीत माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपण अद्याप जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा बघा विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जे विद्यार्थी एफ वाय एस वाय टी वाय बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर अदर जे काही फॅकल्टी आहे म्हणजेच एम ए कॉम यम एस सी आणखीन बी बी ए बी बी ए सी ए बी बी ए आय बी प्लेन बी बी ए आणखीन बाकीच्या बी एस सी हॉस्पिटॅलिटी सायन्स असे काही विविध कोर्सेस आहे तर या सगळ्या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना ए बी सी आय डी मिळवणं अत्यंत अपेक्षित आहे कारण विदाऊट ए बी सी आय डी आपल्याला आपलं एज्युकेशन पूर्ण करता येणार नाही आहे ये। विद्यार्थी मित्रांनो त्याकरताच हा ए बी सी आय डी महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओ मार्फत सांगणार आहे की ए बी सी आय डीचं महत्त्व काय आहे आणि तो का करणं अपेक्षित आहे ओके तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ए बी सी आय डी क्रिएट करायचा आणि हा बावीस ऑक्टोबरच्या आत आपण आपल्या महाविद्यालयापर्यंत द्या महाविद्यालय विद्यापीठाला हा जो काही डेटा आहे तो पोच करेन आणि विद्यापीठ माननीय राज्यपाल महोदयांनी जो काही सांगितलेला आहे तर त्या ती ठिकाणी ते आकडेवारी देणार आहे तर हे सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे तर, मा तर निश्चितच में आपण ए बी सी आय डी क्रिएट केलेला असेल क्रिएट केला नसेल तर करा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह होतील तरीसुद्धा काही प्रॉब्लेम्स आला तर निश्चित तुम्ही चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील तर चला तर मग सगळ्यात अगोदर आपण डिजि लॉकर थ्रू ए बी सी आय डी कसा क्रिएट करायचा किंवा आधार नंबरचा जर का प्रॉब्लेम आला तर तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा त्याची माहिती बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यात अगोदर काय करावं लागणार करा करा आहे प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्या मोबाईलमध्ये डिजि लॉकर नावाचं ॲप काय करावं लागणार आहे डाउनलोड करावं लागणार आहे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला बघायला भेटेल त्यामध्ये थोडंसं आपण खालती स्क्रोल डाउन केलं तर इथे तुम्हाला गेट स्टार्टेड या बटनावर काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साईन इन म्हणून ऑप्शन दिलेला आहे तर साईन इन करत असताना इथे बघा तुम्हाला मोबाईल नंबर किंवा आधार सांगितला आहे आणि नेम सांगितलेला आहे जो तुम्ही ए बी सी आय डी तयार करताना वापरलेला असेल तो मोबाईल नंबर किंवा आधार नंबर वापरा आणि सहा डिजिटचा पिन तुम्ही इथे यूज करू शकता जर आपण अद्याप ए बी सी आय डी क्रिएट करण्यासाठी कोणतीच प्रोसेस केली नसेल तर आपण इथे सगळ्यात अगोदर काय करा साईन अप करा साईन अप केल्यानंतर इथे तुमचं पूर्ण नेम ॲज पर युअर आधार कार्ड तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ ॲज पर युअर आधार कार्ड काय करायची हे मेन्शन करायची त्यानंतर आपला मेल फिमेल कॅटेगरी काय असेल ती टाका नंतर रजिस्टर मोबाईल नंबर आपण इथे मेन्शन करू शकता त्यानंतर सहा डिजिटचा पिन इथे तुम्हाला सेट करायचा आहे शक्यतो सेट करत असताना आपण आपला जन्मतारीख जरी सेट केली तरी चालेल किंवा कोणतेही सहा डिजिट तुम्ही पिन इथे सिलेक्ट करू शकता तुम्ही मेल आय डी टाका आणि आधार नंबर टाका आणि इथे काय करा सबमिट करा इथे सबमिट केल्यानंतर तुमचा अकाउंट व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्यानंतर तिथे तुम्हाला काय येईल पुन्हा डॅशबोर्ड येणार आहे तर तुम्ही काय करायचं त्यानंतर लॉग इन पेजवर किंवा साईन इन पेजवर यायचं आहे आणि इथे तुमचा आधार नंबर आणि आत्ता जो क्रिएट केलेला सहा डिजिटचा पिन आहे तो टाकायचा आणि साईन इन करायचा आहे मी बघा मी ऑलरेडी इथे आता टाकून पुढे जातो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस मी इथे आधार नंबर आणि पिन टाकल्यानंतर मला लगेच काय होईल डिजि लॉकर सेंट यू ओ टीपी यूर नंबर, आनी नंबर चे चार डिजी टी पी ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरचे चार डिजिट इथे काय करता येईल एंटर करावे लागणार आहे ओके विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण आधार नंबर व्हेरीफाय केला तर आधार नंबर आणि त्याचा पिन नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येतो आणि ओ टी पी टाकल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल यानंतर थोडंसं आपण जर का स्क्रोल डाऊन केलं तर इथे वेगवेगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे बघायला भेटतील तर यामध्ये तुम्हाला इथे व्हेरीफाय नाव यावर काय जर का क्लिक केलं तर तुम्ही त्याच्या पुढच्या पेजला जाता बटनावर व्हेरीफाय बटनावर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तिथे बघायला भेटेल जर का आपण अद्याप ए बी सी कार्ड जर काही इश्यू केलेलं नसेल तर या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता ए बी सी म्हणून सर्च करू शकता किंवा एज्युकेशनल म्हणून तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल तर त्यामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही तिथे ए बी सी आय डी कार्ड यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे ए बी सी आय डी क्रिएट होणार आहे ओके तर बघा इथे विद्यार्थी मित्रांनो तुमचं इथे काय होणार आहे ए बी सी आय डी या पद्धतीने तयार होणार आहे आणि हे ए बी सी आय डीचं जे काही कार्ड आहे ते कार्ड तुम्ही जपून ठेवायचं आहे आणि इथे जो काही ए बी सी आय डीचा नंबर दिलेला आहे बारा डिजिटचा तो बारा डिजिटचा नंबर तो तुम्हाला आपल्या शिक्षकांना द्यायचा आहे आणि नंतर आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यापीठांना काय करणार आहे आपलं नेम आपला पी आर ए नंबर आणि आपला ए बी सी आय डी यांची एक्सेल शीट तयार करून विद्यापीठाला काय केलं जाणार आहे वर्ग केलं जाणार आहे तर या पद्धतीने तुम्ही ए बी सी आय डी काय करू शकता क्रिएट करू शकता आता मी यानंतरचा तुमचा जो काही बेसिकली प्रॉब्लेम आहे तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा ते मी तुम्हाला माहिती देतो बघा ज्यावेळेस तुम्हाला ए बी सी आय डी क्रिएट करताना डिजी लॉकरला जर का येतं की युअर आधार कार्ड इज ऑलरेडी यूज त्याकरता आपण डिजी लॉकरचं जे काही इथे होम पेज आहे तो होम पेजला खालती मेनू आहे तर मेनूमध्ये सगळ्यात अगोदर काय करा आपला अकाउंट लॉग करा ओके सो डिजि लॉकरला सगळ्यात प्रथम आपलं जे काय अकाऊंट आहे ते लॉग आऊट केल्यानंतर इथे तुम्हाला स्टार्ट बटन येईल आणि स्टार्ट बटन आल्यानंतर इथे साईन इन करताना बहुतेक विद्यार्थी इथं मोबाईल नंबर आणि पिन डिजिट टाकून काय करता साईन इन करता तर इथे काय करा तुम्ही आधार नंबर टाकून काय करा पिन टाका आणि साईन इन करा तुमचा प्रॉब्लेम ॲटोमॅटिक काय होऊन जाईल सॉल्व्ह होत जाणार आहे ओके okay, सो so, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ए बी सी कार्डवर फेच नावाचा येतो ई टी सी एच या, या नावाचं जर काय एरर एर येत असेल तर त्या ठिकाणी काय करा तुमचा अकाउंट रिफ्रेश करा किंवा डिजि लॉकर रिफ्रेश करा तुमचा प्रॉब्लेम काय होत जाणार हो आहे सॉल्व्ह होत जाणार आहे तर जास्त काही काळजी करू नका डिजि लॉकर थ्रू आपल्याला तीन नंबर एकदम एझी पद्धतीने तुम्हाला बघायला भेटेल आणि वेबसाईट थ्रू कशा पद्धतीने आपल्याला ए बी सी आय डी मिळवता येईल त्यासाठी तर तुम्ही ऑलरेडी माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघा जो आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील बघायला भेटणार आहे सो या पद्धतीने आपण काय करू शकता आपला आधार कार्डचा जो काही नंबर लिंक नसेल म्हणजे ऑलरेडी लिंक आहे असा जर का मेसेज आला तर त्या पद्धतीने तुम्हाला तसा येणं येणार आहे तसेच बघा काही विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो आहे सर आमचा आधार कार्डला मोबाईल नंबर व्हेरीफाय नाही होते कारण का की अशा विद्यार्थ्यांनी कधी आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी अपडेट केलेला नसेल तर या विद्यार्थ्यांनी के वाय सी सेंटरकडे जा किंवा सी सी सेंटर असतं तर त्या सेंटरकडे जा तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर मेल आय डी जन्मतारीख फोटो हे व्यवस्थित अपडेट करा त्यानंतरच तुमच्या मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबरला काय होत जाणार आहे ईमेल सॉरी ओ टी पी जाणार आहे आणि आधार कार्डच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी गेल्यानंतरच आपल्याला ए बी सीचा आय डी मिळणार आहे त्याकरता ए बी सी आय डी हा तुमच्या पुढच्या एज्युकेशनल पर्पजसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही रेग्युलर स्टुडंट असू द्या तुम्ही बॅकलॉग स्टुडंट असू द्या तुम्ही ऑटॉनॉमसचे विद्यार्थी असू द्या किंवा अपिलेटेड कॉलेजचे विद्यार्थी असू द्या विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी असू द्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचे विद्यार्थी असू द्या सगळ्या विद्यार्थ्यांना ए बी सी आय डी हा कंपल्सरी केलेला आहे ए बी सी आय डी हा न्यू एज्युकेशनल पॉलिसीचा एक महत्त्वाचा पार्ट्स आहे आणि याच्यामध्ये सर्व स्तरावरती आपल्याला ए बी सी आय डी हा लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो निश्चित तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल यात काही शंका असणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आणि अशाच नवनवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद